नमस्कार मित्रांनो सर्वांना प्रथम तास शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जाऊ मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलवरती आपला व्हिडिओ पडत असतो तो व्हिडिओ म्हणजे नक्कीच आपल्या इंद केसरी रुस्तमे हिंद केसरी बाकासरबद्दलचे अपडेट येत असते मित्रांनो ते अपडेट म्हणजे बक्कासूर आता नक्की कोणत्या मैदानात पाळणार बक्कासूरचं पाय राखून बक्कासूरचे नियोजन कसे असणार याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मित्रांनो वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासुरा मागील दोनदा दोन मैदानामध्ये सलग ठरला आणि आता आगामी कोणत्या मैदानामध्ये बकासुरा बॅक करणार याचे अपडेट आपण देऊया तर मित्रांनो बकासुराता मागील दोन दिवसापूर्वी देवदर्शनासाठी गेला होता या देवदर्शनानंतर बकासुरा कोणत्या मैदानात बॅक करणार तर मित्रांनो आठ तारखेला रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी एक भव्य दिवस पंच जंगी मैदान आहे हे मैदान मौजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पाडणार आहे तर या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका मावळमुळशी छान बानशान नवमेंदगी श्री बाकासुर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप असे आहे की प्रथम क्रमांक एक लाख दो ते एक्काहत्तर एक तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा आणि सातवं दहा हजार रुपये अशी या मै माई, मित्रांनो मैदानाची बक्षस्वरूप आहेत आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नवव मेंदकेश्री बकाचरा आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार मावमाळशीची दोन महिलं दोन नंदी एकत्र येण्याची उद्याच्या या आठ तारखेच्या मैदानामध्ये दाट शक्यता आहे ते दोन नंदी कोणते हे तुम्हाला समजलंच असेल तर माझ्या माहितीनुसार हे दोन नंदी उद्या आपल्याला एका झोट्यात पाळताना दिसण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद